नमस्कार, मी श्वेता अरस, उत्तर प्रदेशच्या संभळ जिल्ह्यात 10वी शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली आहे. वाढते प्रदूषण, भ्रष्टाचार आणि समाजाला त्रास देणाऱ्या काही लोकांना कंटाळून या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. आत्महत्येपूर्वी 10वी शिकणाऱ्या या मुलीने 18 पानांचे पत्र पंतप्रधान मोदींना लिहिले होते. मंगळवारी तपास करताना पोलिसांच्या हाती हे पत्र लागले. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. टाइम्स ऑफ इंडियाने या संबंधी वृत्त दिले. पत्रामध्ये अल्पवयीन मुलीने वाढते प्रदूषण, वृक्षतोड आणि वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार यावर चिंता व्यक्त केली. यावेळी तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. पंतप्रधान मोदींना भेटून या सर्व प्रश्नांवर आपल्याला चर्चा करायची असे या मुलीने पत्रात लिहिले होते. वाढत चाललेली लोकसंख्या याबाबत तिने पंतप्रधान मोदींना उपाययोजना करण्यास सांगितले. तसे दिवाळीत वाजवले जाणारे फटाके आणि होळीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक रंगावर बंदी घालण्याची मागणीही तिने केली आहे. वृद्धांना भेडसावणाऱ्या समस्यांमुळे ती अस्वस्थ होती. ज्या ठिकाणी मुलं आपल्या आई वडिलांना वृद्ध आश्रमात पाठवतात त्या ठिकाणी मला राहायचं नाही असं तिने पत्राच्या सुरुवातीला म्हटलंय. 14 ऑगस्टच्या रात्री अल्पवयीन मुलीने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरून बंदूक ताब्यात घेतली. पोलिसांना 18 पानांचे पत्रही सापडले. या मुलीवर काही दिवसांपासून मानसिक उपचार सुरू होते अशी माहिती तिच्या कुटुंबाने दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पंतप्रधान मोदींपर्यंत हे पत्र पोहोचावं आणि त्याच्यावर अंमलबजावणी करावी अशी आपल्या मुलीची शेवटची इच्छा असल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं. तुम्ही पाहत्रा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार.